ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात। मिथुन राशि, नमस्कार। मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 2024 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। या संपूर्ण महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत। 16 ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह स्वराशीमध्ये म्हणजे सिंह राशीत येतो आहे। 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीतनं पाठीमागे वक्री होऊन येतो आहे कर्क राशीमध्ये। 24 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतो आहे आणि 26 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये येतो आहे। मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे? याचबरोबर मनुष्य म्हटला की समस्या, जीवनामध्ये संकट, पण त्याला मार्गदर्शनही हवं, ते ज्योतिषातल्या माध्यमातून मिळत असतं। मुलांचं शिक्षण झालंय, करिअर काय निवडावं, लग्नाचं वय झालंय, लग्नच होत नाही आहे, कधी होईल माझं लग्न, मी सरकारी नोकरी करू की मी प्रायव्हेटचा जॉब करू, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू की आता सध्या नोकरी केलेली चांगली आहे, मी काय करावं, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती असते। याचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा, आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपण या संकटातून नक्की बाहेर पडाल। प्रथम स्थान या स्थानाला तनुभाव असं म्हटलंय। या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पराक्रम स्थानातनं धनस्थानात आलेला आहे आणि लग्नी मंगळ पण आहे। विचार, उद्वेगपणा, निर्णयांची क्षमता ही मिथुन राशीच्या लोकांची या महिन्यामध्ये अगदी भरभरून आहे। शक्ती त्यांच्यामध्ये ओज आहे, कारण की मंगळ ग्रह लग्नी आहे ना, त्यामुळं मग ते ऐकत नाही, कितीही काम सांगा, कामामध्ये ते थकणार नाही आहे या महिन्यात। आणि बुध ग्रह आर्थिक प्रश्न सोडवायला तृतीयातनं धनस्थानात आले आहे, म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती भरभरून असणार आहे। अगदी परिवाराला काय हवंय काय नको या सगळ्या बारीक गोष्टींचा विचार तुम्ही करणार आहात, यामुळे परिवारामध्ये एक आनंदाचं असं वातावरण असणार आहे। याचबरोबर द्वितीय स्थानामध्ये कर्क राशी आणि तिथे बुध ग्रह हे 22 ऑगस्टपासून आलेले आहेत। 22 ऑगस्टपर्यंत असे विशेष काही परिणाम नाही, परंतु 22 तारखेनंतर आर्थिकतेचं प्रमाण खूप वाढेल, म्हणजे ज्या लोकांना आपण उसने दिलेले पैसे होते ते परत आणून देतील, ज्या लोकांशी वाद होते पारिवारिक ते मिटतील आणि एक सुंदर असं वातावरण तयार होईल। फक्त यामध्ये एक गोष्ट अशी प्रकर्षाने जाणवेल की वडिलांमध्ये आणि मुलामध्ये मतभेद होणार आहे, तर ते जर टाळायचे असेल तर मुलांनी कमीपणा घ्यायला शिका, हे मी त्यांना सांगेल। याचबरोबर तृतीय स्थानाला सहज स्थान म्हटलंय, पराक्रमाचं स्थान म्हटलंय। आता पराक्रम स्थानाचा स्वामी पराक्रम स्थानामध्ये येणं यासारखी शुभ गोष्ट घटना काय असू शकते? 16 ऑगस्टला ही घटना घडणार आहे आणि त्यामुळे शौर्य, पराक्रम, तेज, ज्या गोष्टी आत्तापर्यंत झाकून होत्या त्याला चकाकी होती, अचानक त्यावरती सूर्याचे किरण पडावे अशी ती प्रगती, असा तो उत्कर्ष या महिन्यात जाणवे। आपल्यापेक्षा लहान असणारे बहीण भावंड सरकारी नोकरी त्यांना लागणार आहे, सरकारी नोकरीमध्ये ते यशस्वी होणार आहे, लाल दिव्याच्या गाडीत ते बसणार आहे। अधिकारी होणं, रेल्वेच्या पदावरती नोकरीला लागणं, स्वतःचा एखादा दवाखान्याचा मेडिकलच्या संदर्भामधलं काही एखादी कंपनी सुरू करणं, स्वतःचा मेडिकल स्टोअर सुरू करणं, याचबरोबर वडिलोपार्जित काही व्यवसाय होतात त्याला अशी झळाळी मिळणं, उत्कर्षाचा दिवस आहे आणि कोणाच्याही सहकार्याची भूमिका भावना तुम्ही ठेवणार नाही आहे, याचा अनुभव प्रत्यय तुम्ही घेणार आहात। चतुर्थ स्थानामध्ये शुक्र केतू युती झाली आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध देवता हा तृतीयातनं द्वितीयामध्ये गेलेला आहे। तसं पाहायला गेलं तर हे द्वितीय स्थान चतुर्थ स्थानाचं लाभस्थान आहे, एकादश स्थान। या स्थानाला लाभांचे योग म्हटलं गेलेलं आहे। मग परिवारासाठी लाभ होणार आहेत, कशाचे लाभ होतील हो? तर नवीन घर घेणं, परत अजून एखादं नवीन वाहन घेणं, जमीन जुमला घेणं, एखादी बागायती जमीन घेण्याचा योग आहे। याचबरोबर दूध दुभती जनावरं,
ती पालन जे शेतकरी वर्ग आहेत ते नवीन घेऊ शकतात, त्यामध्ये त्यांना यश मिळेल. याचबरोबर अजून आपल्या जीवनाचा जर यामध्ये विचार केला, सुखाचा, परिवाराला सुख देणारा, नवीन गोष्टींची खरेदी घरात होणार आहे. मग अगदी नवीन काही फ्रीज घ्यायचं होतं, नवीन काही अजून आपल्याला खरेदी करायची होती, मनात खूप दिवसांची इच्छा होती, पूर्ण होत नव्हती, ती पूर्ण होण्याचा योग मिथुन राशीच्या लोकांच्या पत्रिकेत आहे. शुक्रकेतू युती पण झालेली आहे. वस्त्र अलंकारांची खरेदी, दागदागिन्यांची खरेदी, हे बाकी सुख खूप चांगलं आहे. स्त्रिया ज्या महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती. पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतात, पंचमेश चतुर्थात गेलेलं आहे. मग ज्यावेळेला अशी घटना गोष्ट घडते की पंचमेश चतुर्थात जाणं, पंचमेशाचं ते व्ययस्थान आलं मित्रांनो. शिक्षणामध्ये थोड्याशा अप्रिय घटना घडणं, मी खूप कॉन्फिडन्सली होतो की मला एवढे मार्क्स पडतील, तेवढे पडणार नाही आहे. का? की अति आत्मविश्वास नडला, शिक्षणावरती प्रचंड खर्च केला, 10 क्लासेस लावून ठेवले, एका क्लासमध्ये लक्षणे का, कशासाठी अशी गोष्ट करे. थोडा अभ्यास करा, चांगला करा, मन तुमचं लागेल. अभ्यासातनं तुम्ही दुर्लक्षित होण्याचा योग आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या. संततीच्या दृष्टीने विचार करताय ते या महिन्यात चान्स तुम्ही घेऊ नका, तुम्हाला त्रास जाणवू शकतो, किंवा तुमच्याकडनं दगदग सहन होणार नाही. आणि जर ज्या महिला वर्गाने चान्स घेतलेला आहे त्यांनी तिखट खाणं, अति लांबचे प्रवास करणं, थोडासा आनंदाकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. षष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी हा व्ययातनं मंगळगुरू युती करून पुढे 26 तारखेला ऑगस्टला तो लग्नामध्ये येणार आहे. त्यामुळे नोकरीमध्ये खूप मोठा बदल तुम्हाला अचानक जाणवायला, पाहायला, अनुभवायला मिळणार आहे. म्हणजेच काय घडणार आहे की जिथे काम करत होतो ना तिथली कंपनी बंद होईल, तुम्हाला दुसरीकडे टाकलं जाईल, करायचं तर करा नाहीतर तुम्ही नोकरी सोडून द्या. मित्राबरोबर मोठा वाद होणार आहे, कडाक्याचं भांडण या महिन्यामध्ये होणार आहे. मग तो काम पैशावरनं होऊ शकतं. याचबरोबर मी अजून एक तुम्हाला सांगू शकेल, कोणाच्याही भांडणामध्ये तुम्ही मिथुन राशीच्या लोकांनी पडू नका, मोठा वादविवाद संभवतो आहे. अप्रिय अशा गोष्टी घटना तुमच्या महिन्या जीवनामध्ये या महिन्यात घडू शकतात. त्याला रोखवायचं आहे, थांबवायचं असेल तर अति मित्रांमध्ये जाणं बंद करा आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहा. सप्तमस्थान, सप्तमेश व्ययात आहे, मंगळसारख्या ग्रहांनी युक्त आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांच्या विवाह निश्चिती या महिन्यामध्ये होतील. भागीदारीमध्ये ज्या आत्तापर्यंत अडचणी होत्या त्यातल्या थोडे थोडे मार्ग मोकळे निघायला सुरुवात होणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काही दोघांनी मिळून जमीन घेतली होती, त्याचा ॲग्रीमेंट पूर्ण होईल, व्यवसायाला सुरुवात होईल आणि कामाचा जो ओघ आहे तो पण चांगला पाहायला मिळेल. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने दूरचे लग्न, दूरचे विवाह किंवा दूरचा जीवनसाथी, जवळचं स्थळ नाही, असे योग तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. अष्टमस्थानाचा मालक, या अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हटलं गेलं आहे आणि तो भाग्यात गेलेला आहे. तर अष्टमेश भाग्यात जाणं ही चांगली गोष्ट आहे. अचानक लाभ, मला माहिती नव्हतं, मला वाटलं नव्हतं, माझे पैसे दिले होते तो देईल असं वाटलं नव्हतं, आणून दिले. मला वाटलं नव्हतं आमच्या वडिलोपार्जित जमिनीचा काही निकाल लागेल, शेती जमिनीच्या क्षेत्रामध्ये मला काही फायदा होईल, अचानक मिळाला. हे भाग्यामुळे घडलं, भाग्येशाची साथ तुम्हाला आहे. दशमामध्ये राहू आहे, दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलंय आणि इथे शुक्र ग्रहाची दृष्टी पण त्या स्थानावरती आलेली आहे आणि इथे राहू ग्रह आणि या स्थानाचा मालक व्ययात गेलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक विशेष गोष्ट अशी सांगेल की मोठं काही जर आपण एखादं निर्माण करतोय, म्हणजे काय, एखादी नवीन गोष्ट आहे जी कधी अनुभवली नाही, पाहिली नाही, तर ती थोडी विचारपूर्वक करा. कारण की या स्थानाचा स्वामी हा व्ययात आहे आणि ते जे स्थान आहे तर या दशमस्थानाचं ते तृतीय स्थान आहे, म्हणजे पराक्रमाचं स्थान आहे. पराक्रम होणार आहे, उत्कर्ष होणार आहे, फक्त अति आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास तुम्हाला नडू शकतो. मग एखाद्या नेत्याचं काम करतोय त्याच्यासाठी भांडण जाऊन मग कोर्ट केस कचेरीमध्ये जाऊन फसा, शांततेत निर्णय घ्या मग पुढे चला, ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे. एकादश स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळदेवता हा द्वितीयातनं तुमच्या दुसऱ्या राशीतनं म्हणजे वृषभ राशीतनं तो मिथुन राशीमध्ये येणार आहे. म्हणजे झालेल्या मोठ्या आपल्या मित्र परिवारांमध्ये लाभांचा
किंवा आई वडिलांकडनं मिळालेल्या पैशांचा, मोठ्या भावाकडनं मिळालेल्या पैशांचा दुरुपयोग, मित्रांवरती खर्च करणे, स्वतःच्या आवडीनिवडींसाठी खर्च करणे, आणि मग त्याचा मानसिक त्रास झाला की मग घरामध्ये ते फुटलंच म्हणून समजा ती गोष्ट कळालीच, कळू द्यायची नसेल तर अति त्या पैशांच्या आहारी जाऊ नका, मित्रांना मदत या महिन्यात करू नका. व्ययस्थान, व्ययस्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा चतुर्थामध्ये विराजमान असणार आहे आणि इथे गुरुग्रह पण आहे. म्हणजे घर प्रॉपर्टी याच्यासाठी जर काही परदेशात राहून मदत करत असाल, तिकडे नोकरीला होते, इथे काही पैसे पाठवताय, मदत करताय, सहकार्य करताय, तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. आपल्यासाठी शुभ अंक 7 आहे, शुभ रंग पिवळा आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 1 तारीख आहे, 27 आहे, 28. अशुभ दिवस आपल्यासाठी 3 तारीख आहे, 4 तारीख आणि 5 तारीख आहे. आपल्यासाठी मंत्र देतोय ओम गुरुदेव दत्त, हा अतिशय सोपा मंत्र आहे. ह्या मंत्राचा आपण जप करा. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.